Hello dear students, today we are going to discuss another important part from this chapter, that is magnification of lens, then power of lens and combination of lenses. Khup khup important parts ahet. Jar tumhala numerical section madhe out of marks have astil tar ha part tumcha perfect asna he khup garjeche ahe. Okay, so tyachyasathi cha related ट्रिक्स ज्या काही आहेत त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. सो पहिल्यांदा आपण आपली पहिली कन्सेप्ट बघूया, दॅट इज मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन काय असतं? तर जेव्हा केव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण कोणत्याही लेन्सच्या समोर ठेवतो तर ऑब्व्हियसली त्याची इमेज फॉर्म होते, कशी होते, त्याची पोझिशन, हे सगळं आपण शिकलो आहे. तर त्या मिळालेल्या इमेजची हाईट ऑब्जेक्टच्या हाईटच्या तुलनेत कमी असते का जास्त असते हे आपण मॅग्निफिकेशन चा फॉर्म्युला यूज करून काढू शकतो. अल्सो इट इज ॲप्लिकेबल इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द कोरिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इमेज डिस्टन्स. म्हणजेच ऑब्जेक्टची हाईट, इमेजची हाईट, ऑब्जेक्टचं डिस्टन्स, इमेजचं डिस्टन्स, ह्या सगळ्यांच्यामध्ये असणारं कोरिलेशन आपण मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. मॅग्निफिकेशन म्हणजे काय आहे? तर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग ऑर बाय टू मेथड्स ऑर टू वेज. सगळ्यात फर्स्ट मेथड जी आहे टू कॅल्क्युलेट द मॅग्निफिकेशन, त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टची हाईट आणि इमेजची हाईट ह्या दोघांचा रेशो घेतो आणि त्या रेशोचा यूज करून आपण मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सो द फर्स्ट वे टू कॅल्क्युलेट मॅग्निफिकेशन इज नथिंग बट टू कोरिलेट बिटवीन इमेज हाईट, इमेज हाईट ज्याला आपण एच टू म्हणतो, आणि ऑब्जेक्ट हाईट, या दोघांचा रेशो म्हणजे आपलं मॅग्निफिकेशन असतं. सो दिस कॅन बी रिटन इन शॉर्ट फॉर्म लाईक एम इज इक्वल टू एच टू अपॉन एच वन. एच टू मीन्स ऑब्जेक्ट इमेजची हाईट आणि एच वन म्हणजे ऑब्जेक्टची हाईट, याला आपण इक्वेशन नंबर वन देऊया. आता सिमिलरली जसं तुम्हाला सांगितलं, जसं मॅग्निफिकेशन हाईट ऑफ ऑब्जेक्ट आणि हाईट ऑफ इमेजशी रिलेटेड आहे, तसंच ते ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स ह्या दोघांशी पण को रिलेटेड आहे. सो सेकंड वेनी आपण मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट इज इमेज हाईट, इमेजची पोझिशन किंवा इमेज डिस्टन्स म्हणूयात आपण, डिस्टन्स किंवा पोझिशन दोन्हीपैकी कुठलाही वर्ड तुम्ही यूज करू शकता. इमेज डिस्टन्स आपण व्ही ह्या लेटरने इंडिकेट करतो, वेअर ॲज इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स ही जी आपण स्मॉल यू या लेटरने इंडिकेट करतो. सो हे आपण शॉर्टमध्ये असं पण लिहू शकतो, दॅट इज एम इज इक्वल टू व्ही अपॉन यू. आपण लास्ट लेक्चरमध्ये लेन्सचा फॉर्म्युला शिकलं, दॅट इज वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉन व्ही मायनस वन अपॉन यू. तो लेन्सचा फॉर्म्युला, हा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला, त्यानंतर पॉवरचा फॉर्म्युला, हे आणि कॉम्बिनेशन जे आहेत, हे सगळे जे फॉर्म्युली आपण बघितलेत एवढेच आहेत या चॅप्टरमध्ये. खूप सारे फॉर्म्युले काही नाही आहेत आणि तेच यूज करून आपल्याला ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. अर्थातच तो पार्ट आपण न्यूमरिकल सेक्शन सगळ्यात शेवटी घेणार आहोत. सो आता हे जे आहे याला मी इक्वेशन नंबर वन आणि ह्याला टू दिला. सो हे दोन्ही इक्वेशन्स जेव्हा मी कंबाईन करेन, आय विल गेट वन कंबाईंड इक्वेशन as m is equal to h2 upon h1 is equal to v upon u. By using this equation I can calculate any one of the given value. दिलेल्या व्हॅल्यू असतील आणि त्यापैकी कुठली तरी एक व्हॅल्यू, म्हणजे सपोज एच टू दिली आहे, एच वन काढायचं आहे, व्ही दिला, यू काढायचं, काही जे असेल, तर आता हे जे इक्वेशन आहे आपलं मॅग्निफिकेशनचं ते यूज करून आपण काढू शकतो. दिस इक्वेशन कॅन बी यूज्ड इन थ्री डिफरंट फॉर्म्स. जसं की आपण एम इज इक्वल टू एच टू अपॉन एच वन हा फॉर्म्युला यूज करू शकतो, कुठल्याही दोन व्हॅल्यू दिल्या असतील तर थर्ड व्हॅल्यू आपल्याला काढता येते बाय युझिंग दिस फॉर्म्युला. ऑर जर ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स दिलं असेल तर आपण एम ह्या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. किंवा असं न करता अदर वेनी आपण ह्या पद्धतीनं पण हा फॉर्म्युला लिहू शकतो, की जिथे ह्या चारीपैकी कुठल्याही तीन व्हॅल्यूज माहिती असताना फोर्थ व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच हा जो मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे तो आपण असा असा किंवा ह्या पद्धतीनं यूज करू शकतो. हे झालं अबाउट मॅग्निफिकेशन. पुढे न्यूमरिकलसाठी ह्या फॉर्म्युलीचा यूज आपल्याला होणार आहे. पहिला कन्सेप्ट कळाला मॅग्निफिकेशनचा. आता याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे पॉवर ऑफ लेन्स. इथेच घेऊया
एकदम सोपी कन्सेप्ट आहे. आता पॉवर दॅट इज पी हे काय असतं, तर दिस पॉवर ऑफ लेन्स डिपेंड्स ऑन द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. मग पॉवर म्हणजे काय का, त्याला जर समजा तुम्हाला डिफाईन करायला विचारलं की हाऊ विल यू डिफाईन द पॉवर ऑफ लेन्स, तर तुम्ही म्हणणार इट इज द ॲबिलिटी ऑफ द लेन्स. तुमची दिलेली लेन्स आहे, त्या लेन्सची ॲबिलिटी, कशाची ॲबिलिटी, तर टू कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज लाईट रेज. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र येणे, डायव्हर्ज म्हणजे स्प्रेड करणे. सो लेन्सची पॉवर ही कशावरती डिपेंड करते, ती लेन्स किती प्रमाणामध्ये लाईट रेज डायव्हर्ज किंवा कॉन्व्हर्ज करू शकते त्यावरती तिची पॉवर ठरते. नीट समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. सो मी ह्याची डेफिनेशन काय लिहिली बघा, की इट इज नथिंग बट द ॲबिलिटी ऑफ लेन्स टू कॉन्व्हर्ज. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्रित आणणे, ऑर डायव्हर्ज म्हणजे स्प्रेड करणे लाईट रेज. लाईट रेजना कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज करण्याची लेन्सची ॲबिलिटी, त्याला म्हणायचं पॉवर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, दिस पॉवर डिपेंड्स ऑन द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. कसं ते सांगते, आपण इथे दोन लेन्सेस कन्सिडर करूयात, एक फ्लॅट लेन्स आणि दुसरी बल्जिंग लेन्स. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, आता नीट ऐका हां, लेन्स आपली जेवढी फ्लॅट असते तेवढा तिचं फोकल्स किंवा फोकल लेंथ जी असते ती जास्त असते. म्हणजे ह्या दोन लेन्सेसची कंपॅरिझन जर केली, तर ह्या लेन्सची फोकल लेंथ, ही फोकल लेंथ झाली की नाही आपली, ही जास्त असते या लेन्सपेक्षा. लेन्स फ्लॅट, फोकल लेंथ जास्त. लेन्स बल्जिंग, फोकल लेंथ कमी. इथंपर्यंत लक्षात आलं? ओके, आता बघा हां, जसं मी तुम्हाला सांगितलं, पॉवर फोकल लेंथशी रिलेटेड असते. कशी रिलेटेड असते, तर दिस पॉवर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू फोकल लेंथ, किंवा रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजेच पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू फोकल लेंथ इन मीटर. मीटर पण महत्त्वाचं आहे, कारण बरेचदा फोकल लेंथच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सेंटीमीटरमध्ये दिल्या जातात. मग त्या केसमध्ये आपण जर सेंटीमीटरमध्ये घ्यायचं असेल, तर त्याला आपण असं म्हणू शकतो, 100 upon फोकल लेंथ इन सेंटीमीटर. पण सेंटीमीटरमधलं आपल्याला नाही आहे, आपण फक्त मीटरमध्येच कन्सिडर करणार आहोत. सो जेव्हा तुम्हाला न्यूमरिकलमध्ये सपोज फोकल लेंथ सेंटीमीटरमध्ये दिलेली असेल, तर तुम्ही तिला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. हां, मगाशी सांगितलेला फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, बट तो आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही, सो तुम्हाला ते गृहित धरलं जाणार नाही. आपल्याला जे दिलं आहे मग सेंटीमीटरमध्ये दिलं, तर त्याला आधी तुम्ही मीटरमध्ये कन्वर्ट करा आणि मग न्यूमरिकल सॉल्व करा. सो हा झाला, तर ह्यालाच आपण दुसऱ्या वेनी कसं मांडू शकतो, पी इज इक्वल टू 1/f इन मीटर. इथं इन्व्हर्सली प्रपोर्शनलच्या इथं ह्या रेसिप्रोकल, की आपण डायरेक्टली तुमच्या टेक्स्टबुकप्रमाणे असं लिहूया, पी इज इक्वल टू 1/f. इथं इन्व्हर्सली प्रपोर्शनल असाच अर्थ आहे त्याचा, म्हणजेच पॉवर वाढली, अर्थ सांगते, पॉवर वाढली की फोकल लेंथ कमी असते, किंवा ज्या लेन्सची फोकल लेंथ कमी तिची पॉवर जास्त. ज्या लेन्सची फोकल लेंथ जास्त तिची पॉवर कमी, म्हणजेच इन्व्हर्सली किंवा रेसिप्रोकल आहेत एकमेकांशी. आता ह्या केसमध्ये बघा, ही चपटी लेन्स आहे, फोकल लेंथ जास्त आहे म्हणजे हिची पॉवर कमी. या लेन्सची फोकल लेंथ कमी आहे सो हिची पॉवर जास्त. म्हणजे चपट्या लेन्सच्या, फ्लॅट लेन्सच्या तुलनेत जी बल्जिंग लेन्स आहे ती लाईट रेज जास्त स्प्रेड करणार. फोकस याचा जवळ आहे ना, म्हणजे ज्याचा फोकस जवळ त्याची पॉवर जास्त, ज्याचा फोकस दूर त्याची पॉवर कमी. हे लक्षात आलं इथं, हे कोरिलेशन काय आहे. आता ही जी पॉवर आहे, ही पॉवर त्याचं युनिट आहे डायोप्टर, दॅट इज कॅपिटल डी या लेटरनं डायोप्टर हा सिम्बॉल आपण इंडिकेट करतो. पॉवर ही डायोप्टरमध्ये मोजली जाते, कुठल्याही लेन्सची पॉवर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डायोप्टर. मग व्हॉट इज डायोप्टर, किंवा सपोज तुम्हाला 1 diopterची डेफिनेशन विचारली, तर तुम्ही काय सांगणार, तर बघा हां, 1 diopter इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स विच इज
वन डायोप्टर इज द पॉवर ऑफ लेन्स विच इज हॅविंग फोकल लेंथ 1 meter. ज्या लेन्सची पॉवर 1 diopter आहे असं आपण म्हणतो, तिची फोकल लेंथ किती असते? 1 meter. 1 meter फोकल लेंथ असणाऱ्या लेन्सची पॉवर असते 1 diopter. म्हणजे पॉवर कशाला म्हटलं बघा आपण, ॲबिलिटी टू कॉन्वर्ज ऑर डायव्हर्ज लाईट रेज. दिस पॉवर इज रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ इन मीटर. जेवढी फोकल लेंथ जास्त तेवढी पॉवर कमी, जेवढी फोकल लेंथ कमी तिची कॉन्वर्जिंग पॉवर जास्त. पॉवर म्हणजेच कॉन्वर्जिंग पॉवर किंवा डायव्हर्जिंग पॉवर आपण म्हणूयात. फोकल पॉवर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डायोप्टर, त्याचं युनिट आहे डायोप्टर. आणि 1 diopter कसं डिफाईन करणार आपण? इट इज द पॉवर ऑफ लेन्स विच इज हॅविंग फोकल लेंथ 1 meter. ज्या लेन्सची फोकल लेंथ 1 meter आहे तिची पॉवर असते 1 diopter. पॉवरची कन्सेप्ट कळाली, इथंपर्यंतच आहे याच्यात. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला याचे न्यूमरिकल्स सॉल्व करायचे आहेत. जसं तुम्हाला सांगितलं, सेंटीमीटरमध्ये जर सपोज दिलं तुम्हाला, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला आधी मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावी लागेल. आपण सगळे व्हरायटी ऑफ न्यूमरिकल्स इथे सॉल्व करायची आहेतच, सो काही काळजी करू नका. आता यातली जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली, इट इज कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. आता याच्यामध्ये आपण 2 types कॉम्बिनेशन बघणार आहे. पहिलं कॉम्बिनेशन असेल कॉम्बिनेशन ऑफ फोकल लेंथ, आणि दुसरं असणार आहे कॉम्बिनेशन ऑफ पॉवर. आता हे काय आहे? तर जेव्हा बघा, आपण एक सिंगल लेन्स जेव्हा यूज करतो तेव्हा तिच्यापासून मिळणारी जी इमेज आहे तिचं साईज, तिचा पोझिशन हे वेगळं असतं. त्याच्या जागी आपण समजा 2 lenses यूज केल्या. आता ह्याच्या पुढे आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स बघणार आहे, त्याच्यामध्ये आपण मायक्रोस्कोप, त्यानंतर टेलिस्कोप, हे काही इक्विपमेंट्स आहेत, ऑप्टिकल इक्विपमेंट्स, की जिथे आपण 2 lenses यूज केल्यात. मग 2 lenses का यूज करायच्या? तर आहे त्याच्यापेक्षा एनलार्ज्ड साईजची इमेज मिळवण्यासाठी, म्हणजे सिंगल लेन्सपासून आपल्याला जेवढ्या साईजची इमेज मिळते त्याच्यापेक्षा मोठ्या साईजची इमेज जर आपल्याला मिळवायची असेल तर तिथे बरेचदा कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस यूज केलं जातं. मग ते कॉम्बिनेशन 2 types असतं, एक फोकल लेंथचं आणि दुसरं पॉवरचं. मग जेव्हा आपण 2 lenses जवळजवळ ठेवतो तेव्हा त्यांच्या फोकल लेंथचं कॉम्बिनेशन, त्याची जी ॲडिशन म्हणूयात आपण, ती कशा पद्धतीनं मिळते? तर त्यासाठीचं फॉर्म्युला आहे बघा, 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. 2 lenses सपोज आपण शेजारी ठेवल्यात आणि त्यांच्या फोकल लेंथचं कॉम्बिनेशन जर मला फाइंड आउट करायचं असेल तर आय एम गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला. मग जसं नॉर्मली आपण न्यूमरिकल सॉल्व करतो, डिनॉमिनेटर सेम करायचं, म्हणजे सपोज एक लेन्स आहे जिची पॉवर असेल सपोज 10 आहे, एका लेन्सची फोकल लेंथ सपोज 10 आहे आणि दुसऱ्या लेन्सची फोकल लेंथ 20 cm आहे असं समजा. आता सेंटीमीटर किंवा मीटर वॉट एवर इथं जर तुम्ही घेणार असाल तर ती मीटरमध्ये कन्वर्ट करावी लागेल. हां, आता ह्याच्यात तुम्हाला न्यूमरिकलमध्ये कंबाईन पण विचारतात की 2 lenses आहेत, त्याची पॉवर अशी अशी आहे, फोकल लेंथ सांगा. फोकल लेंथ अशी अशी दिलेली असेल, पॉवर काय असेल ते सांगा. दोन्ही प्रकारचे आपण घेणार आहे त्याच्यावरची सगळ्या प्रकारची व्हरायटीची न्यूमरिकल्स. मग असं ह्यावेळेस ज्या ह्या 2 focal lengths दिल्या असतील दोन्ही लेन्सेसच्या आणि ह्याची कॉम्बिनेशन ऑफ फोकल लेंथ फाइंड आउट करा असं जेव्हा सांगतील तर तेव्हा तुम्ही कसं ह्याच्यात सॉल्व करणार? 1/10 प्लस 1/20 असं घेऊन मग डिनॉमिनेटर सेम करून ही जी आपली नेहमीची मेथड आहे ती कराल. म्हणजे जो फोकल लेंथचं कॉम्बिनेशन 1 marksाठी तुम्हाला याच्यावरती सपोज क्वेश्चन विचारला की 2 lenses आहेत त्यांची फोकल लेंथ अशी अशी देतील तुम्हाला, तर व्हॉट विल बी द कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस? मग फोकल लेंथ जर दिली असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करणार. आणि सपोज पुढचं जे कॉम्बिनेशन आपण करतो दॅट इज ऑफ पॉवर्स, आणि पॉवरचं कॉम्बिनेशन करताना P1 + P2 म्हणजे जस्ट ॲडिशन करायचे. इथे फोकल लेंथ दिली की रेसिप्रोकल घेऊन मग त्यांची ॲडिशन करायची, आणि जर पॉवर विचारला असेल, म्हणजे समजा हीच पॉवर दिली, 2 lenses आर हॅविंग पॉवर ऑफ
10 डायोप्टर आणि 20 डायोप्टर, तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशनची पॉवर काय असणार? तर तेव्हा तुम्ही जस्ट 10 + 20 करणार, दॅट इज 30, हे तुमचं आन्सर येईल. पॉवरचं कॉम्बिनेशनची ॲडिशन करताना जस्ट व्हॅल्यूज ॲडअप करायच्या. फोकल लेंथची ॲडिशन करताना त्यांच्या रेसिप्रोकल व्हॅल्यूज घ्यायच्या आणि मग ते सॉल्व्ह करत जायचं. कसं ते आपण पुढं बघणारच आहोत. हे दोन फॉर्म्युले थोडे लक्षात ठेवा. हे सेपरेट फॉर्म्युले दोन्ही 1-1 मार्क्ससाठी पण विचारले जातील, किंवा ह्याच्यावरती न्यूमरिकल्ससुद्धा 1-1 मार्क्ससाठी विचारले जातात. पॉवर असेल तर नुसती ॲडिशन, फोकल लेंथ असेल तर ह्या प्रकारे ॲडिशन करायची. मग पुढे त्यांचं डिनॉमिनेटर इंटू टू करत आपण करणार वगैरे, ते पुढचं सॉल्व्ह करत जाल तुम्ही. हे येतं तुम्हाला. सो लक्षात आलं तुम्हाला? आज काय काय बघितलं बघा आपण. मॅग्निफिकेशन, त्याच्यासाठी हा एक आणि हा तिसरा, तीन वेनं आपण मॅग्निफिकेशनचं फॉर्म्युला यूज करू शकतो. पॉवर, पॉवरसाठीचा आपला हा फॉर्म्युला, किंवा ह्यालाच आपण P = 1/F in meter हा फॉर्म्युला यूज करून आपण पॉवर काढू शकतो. कॉम्बिनेशन घेताना दोन कॉम्बिनेशन्स तुम्हाला असं टेक्स्टबुकमध्ये वेगवेगळं दिलं आहे, पण ह्या पद्धतीनं लक्षात ठेवा. फोकल लेंथ असेल तर ह्या पद्धतीनं ॲड करायची, आणि पॉवर असेल तर ह्या पद्धतीनं ॲड करायची, आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला इमेजचा साईज ऑब्जेक्टच्या तुलनेत किती येतो वगैरे हे फाइंड आउट करण्यासाठी याचा यूज होतो. ओके, आलं लक्षात? हे तीन महत्त्वाचे कन्सेप्ट जे न्यूमरिकलसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो इथं थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. ह्याच्या पुढच्या भागामध्ये पुढचा पार्ट डिस्कस करूया.